मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ओबीसी संघटना तीव्र विरोध दर्शवते. गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे ओबीसी बांधवांनी मोर्चा काढत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर हा ओबीसींवर अन्याय करणारा असल्याचा दावा ओबीसी संघटना करतायत. येत्या 3 फेब्रुवारीला ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात अहमदनगर येथे एल्गार महासभा होणार आहे. या महासभेसाठी हजारो ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. राहता शहरात ओबीसी समाज घटकांनी एकत्र येत शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोटारसायकल रॅली काढली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. आरक्षण देण्याचा जो जीआर काढला त्या जीआरच्या विरोधात आपल्या हरकती नोंदवण्यासाठी आपण इथं आलो आहोत. आपलं आरक्षण हे आपलंच आहे, ते इतर कुठल्याही समाजाचं नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, ते मात्र आपल्या याच्यातलं न देता त्यांना सेपरेट आरक्षण दिलं पाहिजे, एवढीच आपली भूमिका आहे. त्या भूमिकेसाठी आपण सर्वजण इथं आलेलो आहोत आणि याच्यासाठी 3 तारखेला एल्गार महासभा नगरला आहे. आपण जसे इथे आला तसं त्या ठिकाणी सुद्धा यावं लागेल. आपली सर्वांची हजारोची संख्या ही भुजबळ साहेबासन ओबीसीचे सर्व नेते आहे त्यांना ऊर्जा ठरणार आहे. सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार आपल्या आपल्या गावातून आपल्या आपल्या परीने गाड्या करून त्या ठिकाणी जायचं आहे, एवढी या ठिकाणी विनंती करतो. महाराष्ट्र शासनाचा जो जीआर काढलेला आहे, जी अधिसूचना काढलेली आहे, तिचा निषेध करण्यासाठी आज या शहरातून बाईक रॅली निघालेली आहे. 26 जानेवारी ला जो जी आर निघालेला आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी ही बाईक रॅली निघालेली आहे. मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु त्यांना ओबीसी समाजाचे जे म्हणणं आहे का त्यांना एक वेगळा पवर्ग करून त्याच्यातून त्यांना आरक्षण द्यावं असं आम्ही सर्व या ठिकाणी त्याच्यामुळे मोर्चा काढलेला आहे. तर आम्ही आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील समाजाच्या वतीने ओबीसी सर्व पर्वमध्ये सर्व सहभागी आहोत आणि जो काही निकाल दिलेला आहे सरकारच्या निषेधार्थ असं यासाठी लोक यात उठून तुटून पडलेले की सरकारने आज सांगितलं की ओबीसीला हात न लावता हे आरक्षण देणार आहे आणि त्या तोपर्यंत ओबीसी आपला मोठा भाऊ आपल्या मराठा समाजाला समजत होते. परंतु आज अशी परिस्थिती म्हणजे रात्रीतून ही परिस्थिती अशी निकाल दिला की त्या ठिकाणी निविदा मागण्यात येणार पाहिजे होत्या, त्याचा अभ्यास झाला पाहिजे होता, तो झालाच नाही. आणि अचानक एखाद्या समाजाला खुश करायचं आणि एखाद्या समाजाला नाखुश करायचं हा जो प्रकार सध्या हा प्रकार कोणालाच म्हणजे विश्वासाने वाटलेला नाही. म्हणून ज्या या ठिकाणी जे सरकारचं जे धोरण होतं त्या धोरणाने त्या ठिकाणी थोडा विलंब द्यायला पाहिजे होता, अभ्यास करायला पाहिजे होता. तो अभ्यास न करता पूर्णपणे डायरेक्ट रात्रीतून ज्या गोष्टी घोषणा दिल्या त्याच्यामुळं हा जो काही इतर समाज आहे आज पेटून उठलेला आहे तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे. समाजामध्ये या गोष्टी वितुष्ट व्हायला नाही पाहिजेत. जे काही गोष्टी व्हायला पाहिजे त्या विश्वासानेच झाल्या पाहिजेत, कायद्याच्या तरतुदीने झाल्या पाहिजेत, तरच या ठिकाणी या सर्व समाजाला समान हक्क दिला गेला पाहिजेत.